अफगाणिस्तानात तालिबान राजवटीला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरानंतर अफगाणिस्तानातली परिस्थिती नेमकी काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून. तारीख 15 ऑगस्ट 2021. स्थळ अफगाणिस्तानातल्या काबूल मधलं राष्ट्रपती भवन. तालिबानांनी राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रासादात घुसून आपलं निशाण फडकवलं आणि अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबान्यांची क्रूर राजवट सुरू झाली. पंजशीरचा शेर मसूद अहमद आणि उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी तालिबान्यांसमोर हार मानली. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं शरियावर आधारित एक धर्माधिष्ठित राष्ट्र उभारणीची घोषणा केली. पण आज एका वर्षानंतर तालिबानमधलं चित्र काय आहे? जवळपास 80% जे मुलं आहेत तिथली ती अर्धपोटी राहतात आहेत आणि कुपोषणाचे विकार बसलेले आहेत. तालिबाननी एका वर्षामध्ये तिथे इतके अत्याचार केलेले आहेत आणि लोकांना इतक्या प्रकारे छळलेलं आहे की जवळपास 6 लाख लोक तालिबानमधनं किंवा अफगाणिस्तानमधनं बाहेर पडलेले आहेत. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, उपासमारीनं हैराण झालेली 80% कुटुंब, वर्षभरात 2106 अफगाणी नागरिकांच्या हत्या, हे आहे ऑगस्ट 2022 मधलं अफगाणिस्तानातलं वास्तव. संयुक्त राष्ट्रांच्या दाव्यानुसार गेल्या वर्षभरात 5 लाख लोकांनी अफगाणिस्तानातून पलायन केलंय. तर वर्षभरातच अफगाणिस्तानच्या अर्थसंकल्पात 65% कपात करण्याची वेळ आली आहे. कट्टरपंथीयांनी महिलांच्या हक्कांवर गदा आणली असून प्राथमिक शिक्षण वगळता मुलींच्या शिक्षणावरही बंदी घालण्यात आली आहे. तसंच या वर्षभरात शीख अल्पसंख्यकांवर हल्ले झाले आहेत. मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणांमुळे अमेरिकेने अफगाणिस्तानचा 56,000 कोटी रुपयांचा निधी गोठवला आहे. त्यामुळे आगामी काळात तालिबान शासित अफगाणिस्तानची स्थिती आणखीनच बिकट होत जाणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.